मंगलमूर्तीचं विलोभनीय सुकुमार सौंदर्य, फुलमाळा देखणी बोलकी कमान, पारंपरिक देखावे अशी बोलकी सजावट येथे दिसून आली। गणराय घरात आल्यावर उल्हासाचं वातावरण असतं, त्यानिमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात। या उत्सवाचं महत्त्व अद्वितीय असेच आहे। बाप्पाची सदोदित कृपा दृष्टी राहावी हीच श्रीचरणी इच्छा असं सुजित शिंदे यांनी सांगितलं। इतरांना त्रास न होईल असं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे। आपले जे पाण्याचे टाकी वगैरे आहेत आता पुणे महानगरपालिकेने केलेले आहेत, ह्याचा सर्वांनी उपयोग करून तर त्याच्यामध्येच सगळे आपले फुलं वगैरे विसर्जन करून टाक्यांमध्येच गणपती विसर्जन केले पाहिजेत। तर बाकी इतरांना त्रास न होणार असं व्यवस्थित आपला हा सजरा सण साजरा झाला पाहिजे। दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ सिंदूराची कंठी धरती माळ मुक्ता फळांची। जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति। जय देव जय देव रत्न खचित Oh।